पानेर शहरातील सागरदास मंदिराच्या जवळ जामगाव पानेर रोडलगत मणकर्णिका नदीलगतच्या नाल्याजवळील बांधावर एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडली असल्याची खबर पोलिसांना जालिंदर औटी यांनी दिल्यानंतर तातडीने पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले. मृत व्यक्ती ही उत्तम अर्जुन औटी वयवर्ष 56 वरखेडमाळा पारनेर येथील असल्याची ओळख पटल्यानंतर नातेवाईकांना कळवून मृतदेह शवविच्छेदनासाठी पारनेर ग्रामीण रुग्णालयामध्ये नेण्यात आला असून आज शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे नेमके कारण काय आहे हे स्पष्ट होईल. मात्र मृत व्यक्तीच्या डोक्याला व गळ्याला जखमा असल्याने संशयास्पद मृत्यू झाला असल्याची शक्यता असून संबंधित व्यक्ती नशेमध्ये असल्याने पाय घसरून पडल्याने मृत्यू झाला असल्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलिसांचा दोन्ही दृष्टीने तपास सुरू असून पोलीस याबाबत शोध घेत आहेत. मृत व्यक्तीचा घातपात की पाय घसरून पडल्याने मृत्यू झाला याचा उलगडा शवविच्छेदनानंतरच होईल. पुढील तपास पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक रोकडे करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.